पनवेल महापालिकेच्या उपमहापौरपदी आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष जगदीश गायकवाड यांची निवड झाली आहे. त्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते जगदीश गायकवाड यांचा भव्य सत्कार सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. हा सत्कार सोहळा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. पनवेल महापालिकेच्या उपमहापौरपदी आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष जगदीश गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर झाले. यावेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, महिला व बाल कल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, विद्या गायकवाड, रुचिता लोंढे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. म्हणूनच पनवेलमध्ये लोकप्रिय आहे जगदीश गायकवाड. जगदीशला मी देतो हार्दिक शुभेच्छा महापौर झाल्याबद्दल. जगदीशला देतो मी माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा. अजूनही त्यांनी मोठं व्हावं हीच आहे माझी इच्छा. मी कधी सोडणार नाही जगदीशचा पिच्छा. मी कधी सोडणार नाही जगदीशचा पिच्छा, कारण हा कार्यकर्ता आहे फारच सच्चा. आज की सुंदरशी शाम, आज की सुंदरशी शाम, लिखता हूं मैं जगदीश के नाम. मुझे कुछ भी नहीं चाहिए दाम, मुझे कुछ भी नहीं चाहिए दाम, लेकिन पनवेल महानगर पालिका का पूरा करूंगा मैं काम. आज इथे रामसेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर या दोघांचे मी हार्दिक आभार उपस्थित. जगदीश सारख्या अत्यंत ऍक्टिव्ह असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी उपमहापौरपद आपण दिलेलं आहे. आणि त्याच्यापेक्षा अजूनही मोठी गोष्ट ही आहे की कविता चौतमोल या ठिकाणच्या महापौर आहेत. त्या मागासवर्गीय दलित समाजाच्या, बौद्ध समाजाच्या आहेत. अनेक महाराष्ट्रामध्ये अत्यंत क्रांतिकारक अशा पद्धतीचं पाऊल आपण उचललेलं आहे. एका समाजाच्या दोन व्यक्तींच्या हातामध्ये सगळी कन्व्हेन्शन कथा आपण दिलेली आहे. तसे रामदेव ठाकूर आणि माझे संबंध अत्यंत जवळचे. आगरी समाजामध्ये जन्माला आलेले रामदेव ठाकूर पण या पनवेलच्या रायगडच्या परिसरामध्ये अत्यंत उत्कृष्टपणे काम करणारा कार्यकर्ता नेता म्हणून ते या भागात प्रसिद्ध आहे. जगदीश भाई, तुमचं एकदा मनापासून अभिनंदन करतो. आणि कुठं ना कुठंतरी हा प्रसंग इतिहासात लिहायला जायचा होता, म्हणूनच या ठिकाणी आजवर या ठिकाणी कुठं ना कुठंतरी तुम्हाला
कुठल्याही पदापासून थांबावं लागणार होतं. इथं या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष बसलेले आहेत. आज जगदीशभाई आपण उपमहापौर झालेला आहात. खऱ्या अर्थानं आठवले साहेब आपल्या नेतृत्वाखाली जगदीशभाई यांनी गेली अनेक वर्ष पक्षाचं आरपीआयचं काम वाढवण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं आंबेडकरी जनतेला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी ज्या खस्ता खाल्ल्यात, याच्यासाठी अविरतपणानं कष्ट उचलले आहेत रात्रंदिवस. या मी स्वतः बघितलंय रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी काम करण्याची त्यांची तळमळ. आणि ज्यावेळेला आपण कोकणाची जबाबदारी सोपवली तेव्हा कोकणामध्ये ज्या वेळेला कधी आठवले साहेबांनी शब्द टाकला तो शब्द या ठिकाणी पुढं या ठिकाणी पाळण्यासाठी आणि पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जगदीशभाईंनी स्वतःला आणि त्याचबरोबरीनं आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन ज्या तळमळीनं काम केलंय ते पाहता आज उपमहापौर पदावरती जगदीशभाई विराजमान होत आहेत. पण खऱ्या अर्थानं आजवरच्या आयुष्यामध्ये जी कामाची प्रेरणा ही जगदीशभाईला मिळाली असेल तर त्याचे प्रेरणास्रोत आठवले साहेब आपण आहात आणि आपल्यामुळं खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी ही जबाबदारी त्यांच्यावरती शोभून दिसते आणि तुमच्या हस्ते हा सत्कार व्हावा हा खऱ्या अर्थानं एका अर्थानं त्या या ठिकाणी कुठे ना कुठे त्या पदाला आणि त्या पदाच्या सत्काराला हा न्याय मिळत आहे. या जिल्ह्यामध्ये आपल्याला त्यांनी ताकद दिलं, त्यांनी बळ दिलं. आज तुमच्यामुळं या ठिकाणी पर्यंत आपण पोहोचलो. गावात सरपंच, प्रभारी सरपंच, उपसरपंच, आमदार प्रशांतराव ठाकूरांच्या मुलं पुन्हा एकदा जिल्हा नियोजन समितीवर, रायगड जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद सदस्य माझी पत्नी कविता गायकवाड या देखील या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. माझी बहीण पहिली शिक्षण सभापती झाली. मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथं आता उपमहापौर झालेलो आहे. आणि हा मी उपमहापौर झालेलो नसून या पनवेलमधला, या रायगडमधला, या करंबोलीतला, या कामोट्यातला, आंबेडकरी चळवळीतला प्रत्येक माणूस हा उपमहापौर झालेला आहे. म्हणून ती तुमच्यासाठी कॅब ओपन ठेवली आहे संजयदादा, म्हणून ती कॅब आपण ओपन ठेवलेली आहे. कारण हे तुमच्यासाठी आहे. मी आणि आमदार प्रशांत दादांचा जो वसा आहे, कार्याचा वसा, त्याचा आदर्श या पनवेलच्या सगळ्या नगरसेवकांनी घेतलेला आहे आणि घेतात. मला विश्वास आहे दादा, आपण जे जे अभिवाचन लोकांना दिलेलं आहे ते अभिवाचन पूर्ण करण्याची जबाबदारी एक तुमचा छोटासा शिलेदान आणि रामदास आठवलेचा पाईप म्हणून या पनवेलकरांची इच्छा पूर्ण करण्याकरता मी 100% कटिबद्ध आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.